नमस्कार, मी वंदना वंदना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे नारळी भात। लागणारे साहित्य: 1 कप बासमती तांदूळ, 1 कप फोललेला नारळ, 1/2 कप साखर, 1/2 चमचा विलायची पूड, 3-4 मिरी, 2-3 लवंग, 7-8 बदाम, 1 टेबलस्पून केशर भिजवलेलं दूध। एका पातेल्यात 4 ते 5 कप पाणी आणून घ्यावे। 1 टेबलस्पून तेल आणि तांदूळ टाकावा। आपल्याला फक्त 80% तांदूळ बॉईल करून घ्यायचा आहे। आता या भातावर गार पाणी टाकावे। कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घालूया। खडे मसाले आणि नारळ 2 मिनिटं परतून घेऊया। बदाम, विलायची पूड आणि साखर मिक्स करूया। साखरेचे पाणी झाल्यावर तयार केलेला भात मिक्स करूया। हलक्या हाताने मिक्स करावे। केशर सुद्धा मिक्स करूया। तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पाच ते सहा मिनिट कमी याच्यावर झाकण ठेवावे। अशा प्रकारे हा झाला नारळी भात तयार। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।